महत्त्वाचा असा समजला जाणारा वॉर्ड क्रमांक 14 यामधील प्रज्ञा राणे या उमेदवारांच्या संवाद साधला आमचे प्रतिनिधी रोहन नाईक यांनी. नक्कीच कुडाळ नगर पंचायतीच्या निवडणुकीकडे आता आपण आलेलो आहोत आणि वार्ड क्रमांक 14 मध्ये उमेदवारांशी संवाद साधतायत आपले प्रतिनिधी रोहन नाईक. वॉर्ड क्रमांक 14 मध्ये खरी चुरस मिळणार आहे. पाहायला मिळते ती प्रज्ञा राणे आणि मंदार शिसड यांच्यामध्ये. परंतु तत्पूर्वी इथे मी भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत बंड्या माणगुळकर सर यांच्याशी बोलणार आहे. माणगुळकर सर काय सांगाल, एकंदरीत कसं नागरिकांकडून मिळते? तुम्ही म्हणताय चुरशीची लढत, मला वाटत नाही चुरशीची लढत असं मला वाटत नाही. एकंदरीत आम्ही केलेल्या प्रचार यंत्रणा मागेपूर्वी बंदाराणे यांनी केलेलं काम याचा विचार करता मला तुम्ही म्हणता चुरशीची लढत, मला चुरशीची लढत वाटत नाही. कारण काय, स्थानिक उमेदवार आणि दुसऱ्या वॉर्डातला उमेदवार यामधील तफावत मोठ्या प्रमाणात आहे. यातील जर मतदारांची तर सुशिक्षित मतदारसंघ आहे. या दोन्ही वॉर्डामध्ये अभिनंदनगर, विठ्ठलवाडी, ओंकारनगर हा सुशिक्षित लोकांचा मतदार आहे. शून्य आहेत, 5 वर्ष नगरसेवक म्हणून चांगल्या प्रकारे काम केलं आहे. त्यामुळे निश्चितच एकतर्फी आमचा विजय निश्चित होणार आहे. नागरिकांना तुम्ही आव्हान काय, कारण सकाळी थोडीशी थंडी होती त्यामुळे थोडंसं मतदान थोडा कमी लोक आले, पण आता तुम्ही काय सांगितलं, लोकांची गर्दी वाढते? आता जवळजवळ मला वाटतं 167 होय ना मॅडम, 167 मतदान झालं आहे टोटल. की आता हळूहळू आता मतदारांची संख्या वाढते आणि हळूहळू काही ऑफिस चालू आहेत. काही कर्मचारी सुशिक्षित वर्ग असल्याकारणाने काही ऑफिसला जाताना काही ऑफिसमध्ये दुपारी मतदान करणार आहेत, पण लोक हळूहळू मतदान करतील आणि इथे जवळजवळ 70-80% मतदान होणार आहे, 100% खात्री आहे. आणि लोक आपण मतदान करणार आहेत यावेळी, लोकांनी उत्स्फूर्त मतदानासाठी लोक येणार आहे असं मला वाटतं. एकंदरीत सर तरी किती भाजप सीटवर विजय मिळेल एकंदरीत 13 पैकी? भाजपचं तत्व जे काय, 100% भाजप हे तत्व आमचं आहे. आम्ही जर म्हणणार 13 सीट आमच्या नक्की निवडून येतील. एकंदरीत प्रचार यंत्रणा राबवली आहे, संपूर्ण ऑर्डरची पाहणी केली. त्या ऑर्डरातले जे मतदार सुशिक्षित मतदार आहेत, जे उमेदवार आहेत, चांगले उमेदवार आहेत, त्या माझं तर म्हणणार की 100% 13 च्या 13 सीट हे भाजपच्या निवडीत. आणि एकतर्फी त्या तिन्ही आघाडीत आलबेल नाही आहे, त्यामुळे भाजप एकच असं पक्ष आहे की त्याला 13 च्या 13 उमेदवार आहेत. बाकी कुठल्याही पक्षाकडे 13 च्या ठिकाणी उमेदवार नाहीत. वेगळ्या ठिकाणी युती झाली आहे. काँग्रेस सोबत लढते याचा भाष्य निश्चितच भाजपला होणार आहे आणि भाजप एकतर्फी निवडून येणार आहे. एक राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपने इथे एकतर्फी म्हणजे स्वतः लढून लढतात, बाकीचे जे विरोधक त्यांचे आहेत ते वेगवेगळे लढतात, त्याचा फायदा नक्की होणार आहे असं माणगुळकर सांगतात. आणि जी ही लढत आहे ती प्रज्ञाता यशस्वी पूर्ण करतील, कारण त्यांचा जो अनुभव आहे नगरसेविका म्हणून त्यांनी जे काम केलं या वॉर्डमध्ये आणि स्थानिक असल्यामुळे त्यांना याचा फायदा होणार आहे. मी ताईंकडे फक्त 2 मिनिटांसाठी, ताई थोडा मला फक्त वेळ द्या. ताई काय सांगाल एकंदरीत सकाळपासून नागरिकांनी कसं तुम्हाला, जरी थंडीचे दिवस असले तरी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे आणि आता दुपारच्या नंतर बाकीचं एक वातावरण बघून दुपारच्या नंतर बाहेरची बाकीची माणसं बाहेर गेलेली किंवा ऑफिसमधली लवकरच येऊन मतदान करतील. मी पडते मॅडम यांच्याकडे जातोय. पडते मॅडम काय सांगाल, आपल्या प्रश्नाचंच आमचं उत्तर आहे की खरोखरच ही निवडणूक महत्त्वाची आहे आणि महत्त्वपूर्णच रिझल्ट मिळणार आपल्याला. आम्हाला अपेक्षित असा सत्ता ही आमचीच येईल, या वॉर्डमध्ये सुद्धा आमचीच सत्ता येईल. 100% भाजप असं माणगुळकर सर बोलले होते आणि ताईंनी सुद्धा सांगितलंय की राणेसाहेबांनी सुद्धा सांगितलं की आपली सत्ता इथे पाहिजे. यापैकी जी सत्ता 5 वर्ष भाजपचीच होती त्यामुळे पुन्हा एकदा भाजपची सत्ता यशस्वी करण्यात या सर्व टीमला यश येतं.